आगामी पौर्णिमेला मंगळवारी चंद्रग्रहण आहे. 12:30 नंतर वेद पाळावेत. सायंकाळी 6:19 पर्यंत ग्रहण आहे. त्या दिवशी आरती 6:30 केली तरी चालेल, कारण ग्रहण उजळणं, त्यात स्नान करून सारे स्तोत्रमंत्र म्हणणं तेवढा वेळ आपणाजवळ पुरेसा आहे, आणि मग स्नान करून आपण स्वामींची आरती, महाप्रसाद, नंतर भोजन, हा ग्रहणात करण्याचे उपक्रम असतात. हे सर्वांना कृपया आपणाला माहीत असावं. यूट्यूबवर हमेशा सांगितलं जातं, आपण या कार्यात असणाऱ्या यूट्यूबचा वापर आपल्या वैयक्तिक सामाजिक सर्व कामांसाठी जर केला तर अनभिज्ञता राहणार नाही, एक वाक्यता जगात आणि देशात राहू शकते. म्हणून या साधनांचा आपण योग्य वापर करावा, हे कळकळीचं निवेदन आहे. तर अशा पद्धती